माय मराठी माय बोलीचं महा आणि ते भजन करण्यासाठी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही, संत चरण रज लागता सहज, संताच्या चरणाचं आपल्याला जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की एखाद्याच्या जीवनामध्ये संत आले नाही त्याला भगवंताची प्राप्ती झाली. कारण तुम्हाला माहिती आहे की संताच्या चरणाचं एवढं महत्व आहे. संत जर आपल्या जीवनामध्ये आले नाही तर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. त्या चरणाचं एवढं महत्व आहे. तुम्ही बघा की तुमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर असेल, आहे का मंदिर महादेवाचं? त्या मंदिरामध्ये महादेवाची जी पिंड आहे तर इतर मूर्तीसारखी नाही. कारण इतर मूर्त्या ज्या असतात दत्ताची विठ्ठल भगवंताची ओट्यावरती मूर्ती असतात, पण या महादेवाची मूर्ती मंदिरामध्ये खटा केलेला आहे आणि जमिनीच्या पोटात मूर्ती. त्याचं कारण महादेव म्हणतायत माझ्या श्रीरामप्रभूचा भक्त माझ्या विठ्ठलाचा भक्त जमिनीवर चालत असतो पण त्याच्या चरणावर आपले पाऊल पडू नये, त्यांच्या पावलावर आपले पाऊल पडू नये. कारण त्या वारकऱ्याचे चरण एवढे महत्वाचे आहेत. पण त्या तू जर वारकरी माझ्या दर्शनाला आला आणि त्यांनी माझ्या पिंडीवर जर डोकं ठेवलं तर त्याच्या चरणाचं दर्शन मला व्हावं. विठ्ठल म्हणजे महादेवच संताच्या चरणाची इच्छा करतायत. महादेव मग आपल्या जीवनामध्ये संत यायला नको का? जर संत आले नाही तर ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय, हरी प्राप्ती से उपाय. धरावे संत तेथे पाय, धरावे संत तेथे पाय, धरावे संत तेथे पाय. येणे साधती साधन, येणे साधती साधन. प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि त्यासाठी आपला विश्वास पाहिजे, संतावरती विश्वास पाहिजे. विचार करायची गोष्ट आहे. बघा तुमचा आमचा विश्वास असणं साहजिक आहे, पण रावणाचा संतावरती विश्वास होता. रावणाकडे 14 चौघड्याचं राज्य होतं, 80,000 पत्न्या होत्या, म्हणून तरी पटराणी होती, काय कमी होती? सोन्याची लंका होती. पण विचारात पडला होता तो, त्यांनी विचार केला की आपल्या कुळीचा उद्धार कशाने होईल. म्हणून नारद मुनी संताकडे गेले आणि त्यांचं चरण धरलं आणि त्यांना सांगितलं महाराज माझ्या कुळीचा उद्धार कशाने होईल एवढं सांगा तुम्ही. त्यावेळेस नारद मुनी संतांना सांगितलं जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत नाही आणि त्यासाठी संतावरती आपला विश्वास पाहिजे. ठीक आहे महाराज सांगा तुम्ही सांगाल तसं करतो, माझ्या जीवनाचा नाही माझ्या कुळीचा उद्धार झाला पाहिजे. त्याने सांगितलं एकतर भांडण नंतर भजन. त्याने सांगितलं मला भांडण जमत भजन जमत नाही, मी भांडण करण्यात पटा येते, मग भांडण मला सांगा. मग भांडण करायचं म्हणलं की कोणाच्या तरी सीतेचा बांध करायला पाहिजे, भांडणं जोरात होत्यात. किंवा आपल्या पत्नीला जर कुणी रागावलं तर त्याच्यासारखी जोरात भांडणं कधी होत नाही. या दोन्हीतली एक काम करा, तुम्ही काय करा तुमच्या कुळीचा आणि तुमचा उद्धार करायचा ना, मग सीतेला पळून आणा. काय बोलतो गुरु महाराज? अरे संत वचने विश्वासला आणि तू का म्हणे धन्य झाला. ज्यांनी संताच्या वचनावरती विश्वास ठेवलाय त्याचं जीवन सुखी होतं. मी सांगतोय तसं कर, तुझ्या कुळीचा उद्धार होईल. रावणानं डोक्यात एकच धरलं की आपल्या कुळीचा उद्धार करायचा ना सीतेला पळून आणायचं. घरी गेला मंडोदरीला सांगितलं, मंडोदरी मी सीतेला पळून आणणार आहे. त्याने सांगितलं राजासाहेब तुम्ही जीव आहे आणि श्रीरामप्रभू हे ब्रह्म आहे आणि सीता ही माया आहे, माया पुढं आणि ब्रह्मा पुढं तुमचा टिकाव लागणार नाही, तुम्ही त्या भानगडीत पळू नका. त्यांनी सांगितलं माझा तुझ्यावर विश्वास नाही, संतावरती विश्वास आहे. नारद मुनीने सांगितलं त्याच्यावरती विश्वास आहे.
कुंभकर्ण विचारलं, त्याने सांगितलं दादा या भानगडीत पडू नको, आपल्या लंकेची लाख रांगोळ झाल्याशिवाय राहायची नाही. त्याने सांगितलं तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. मग ज्याच्यावरती लंका चालत होता त्या पंचमंडळीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं मी सीतेला पळून आणणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? त्याने सांगितलं राजसाहेब सीता ही माया आहे, श्रीरामप्रभू हे ब्रह्म आहे, तुम्ही जीव आहे, तुमचा मायापुढं आणि ब्रह्मापुढं टिकाव लागणार नाही, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, कारण आपल्या लंकेची राख रांगूळ झाल्याशी राहणार नाही, रक्ताचा पूर राहील, मांसाचे कट होतील, तुम्ही काही या भानगडीत पडू नका. त्याने सांगितलं मंडोदरीवर माझा विश्वास नाही, कुंभकर्णावर सुद्धा विश्वास नाही. अरे तुमच्याकडे नाही ती नाही, पण ज्या भगवंताची प्राप्ती करायची श्रीरामप्रभूजी त्यांच्यावर सुद्धा विश्वास नाही. मग कुणावर विश्वास आहे? संताची ये पाये हा माझा विश्वास, संताची ये पाये हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, भावे दास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. रावणानं सांगितलं माझा संतावरती विश्वास आहे, आणि जसं नारद मुनीने सांगितलं तसा विश्वास ठेवला आणि सीतेला पळून आणलं. म्हणून रावणाला श्रीरामप्रभूच्या हातून मरण आलं. शेवटचं ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळेस रावण खाली पडला, 2 मिनिटात मरणार. त्यावेळेस रावणाला रावण हसत होता, त्यावेळेस श्रीरामप्रभूजीने विचारलं हे रावणा हसतो काय, 2 मिनिटात मारणार रे, ब्रह्मास्त्र सोडले, आग्नेयास्त्र सोडले, तुझ्या बिंबीमधलं अमृत जळाले, 2 मिनिटं मारणार रे, लंकेची राख रांगोळ झाली, हसतो का? रावण ताडदिशी उभा राहिला, ताडदिशी उभा राहिला आणि श्रीरामप्रभूकडे हात दाखवलं, सांगितलं हे रामा जोपर्यंत मी जिवंत होतो तोपर्यंत तुला माझ्या लंकेमध्ये पाऊल टाकू दिला नाही, पण तू जिवंत असताना तुझ्या वैकुंठात मी चाललो, तू हरला मी जिंकलो, केलंच याच्यासाठी तुझ्या हातून मरण येण्यासाठी. रावण राक्षस असून आपल्या संतावरती विश्वास ठेवून आपल्या कुळीचा आपला उद्धार झाला. राक्षसानं आपल्या संतावरती विश्वास ठेवून आपल्या कुळीचा आपला उद्धार केला. आपल्या जीवनामध्ये संत यायला नको. जर संत आले नाही तर 100% आपण नरकात जाणारी माणसं. गळ्यात जर माळ नसेल, साधा आणि सोपा मार्ग, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म, जेवढे बिगर माळाचे गेल्यावर तेवढे नरकात गेले आणि जेवढे बिगर माळाचे वर जाणार आहेत ते सुद्धा नरकात जाणार आहेत.